एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? आपल्या लहानपणी ऐकलेली. जॅक नावाचा एक मुलगा असतो आणि त्याला कोणीतरी काही बिया देतं आणि त्या बिया लावल्यानंतर त्यातून एक आभाळात जाणारी वेल तयार होते. आजचा व्हिडिओ आहे याच आभाळात जाणाऱ्या वेलेचा. बापरे, ही आहे आभाळात जाणारी वेल आणि त्याच्यावरती लागलेल्या या भल्या मोठ्या शेंगा. आणि याची एक शेंग ही माझ्या हातात मावते, म्हणजे केवढी मोठी शेंग आहे याचा विचार करू शकता तुम्ही. हे माझ्या हातात का आहे कोणी ओळखू शकतं? तर ही कोणतीही अँटिक किंवा क्राफ्ट केलेली वस्तू नाही आहे किंवा शोपीस नाही आहे. ही आहे एक चिंच, जंगली चिंच असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला आफ्रिकन ड्रीम बीन असं म्हणतात. आणि ह्याचे आम्ही काप केली होती. तर हे गारदळाची शेंग आहे आणि तुम्ही पाहू शकताय ही केवढी आहे. जवळपास हिचं वजन 5 ते 7 किलो आहे आणि हाईटला तर तुम्ही बघू शकताय. आणि काय झालंय, ही कोवळी आहे आणि पिकलेली शेंग मिळाली की तुम्हाला आम्ही पटकन पिकलेली शेंग पण दाखवू. सध्या शेंगा पिकलेल्या नाही आहेत, ह्या कोवळ्या शेंगा आहेत. आणि ह्याच्यात एका शेंगेत 14 बिया आहेत. याच्यात 2 शेंगा झाल्या की टोपभर कापा तुमची होतात. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या शेंगा लटकलेल्या असतात, मोठ्या मोठ्या जायंट. आणि याला जंगली चिंच असंही म्हणतात काही भागात, पण आमच्या भागात याला गारदळ किंवा गायरा असं म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता. आणि असेच भन्नाट व्हिडिओ किंवा भन्नाट गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे, कारण हे सगळं करण्यासाठी आम्हाला त्याकडून मोटिवेशन मिळतं, खूप छान वाटतं. सो सबस्क्राईब करा प्लीज, खूप गरजेचं आहे ते. तर ही शेंग कुठं मिळाली, कशी मिळाली, हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे जे संपूर्ण तुम्हाला जे दिसतंय ना, झाडांवरती जे पांघरून आहे, ते सगळ्याच्या सगळं या गारदाळाच्या वेली आहेत. आणि याचमुळे याला आभाळात जाणारी वेल असं आमच्या गावाकडे म्हटलं जातं. गायऱ्या तर बघितल्या, पण आज आपण त्या गायरांची जी वेल असते ती काय असते, म्हणजे गारदळाची वेल काय असते, कशी असते, ते बघायला जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण होतं कसं, सबस्क्राईब केल्यानं काही पैसे जात नाहीत किंवा काही डेटा काही खर्च होत नाही, आपलं इंटरनेट खर्च होत नाही, तर आम्हाला एक मोटिवेशन मिळतं. त्यामुळं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर आता आम्ही चाललो आहे माझ्याच गावातल्या एका ओढ्याजवळ, म्हणजे माझं गाव कारिवडे, या गावातल्या आमच्या ओढ्याजवळ. त्या ओढ्याजवळ या गारदळाच्या वेली आहेत आणि त्याच वेली आज आम्ही बघायसाठी चाललो आहे. बघायसाठी म्हणजे थोडक्यात तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे. संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळं खूप सुंदर असं वातावरण झालं आहे. खळखळणारा ओढा आणि त्यात आम्ही असं त्या गारदळा त्या शेंगा बघायसाठी आलो. पूर्वीच्या काळी, म्हणजे आज घरोघरी नळ आहे, पाणी कनेक्शन आहे, नळाचं कनेक्शन आहे, पण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. आणि त्याच्यामुळं जेव्हा गावातल्या बाया थोडक्यात महिला या धुण्यासाठी ओढ्यावरती यायच्या, आज मी जिथं आहे तिथं या धुण्यासाठी यायचं. याला डुर्रा असं म्हणतात आमच्या भागामध्ये. या बाजूला कपडे धुतले जायचे आणि ओढ्याच्या खालच्या बाजूला जनावर धुतली जायची गावातली. तर ही आहे आभाळात जाणारी वेल आणि त्याच्यावरती लागलेल्या या भल्या मोठ्या शेंगा. या शेंगांच्या आतच असतं त्या, म्हणजे गायरा, ज्याला गारदाळ वगैरे म्हटलं जातं. हे बघा, या अगदी हाताला लागणाऱ्या गायरा आहेत. हा माझा हात आणि याची एक शेंग ही माझ्या हातात मावते, म्हणजे केवढी मोठी शेंग आहे याचा विचार करू शकता तुम्ही. ह्या अशा पद्धतीनं इथं आणखीन एक मोठी शेंग आहे.
जी इतकी मोठी आहे. बापरे, कोवळ्या शेंगांची म्हणजे या कोवळ्या ज्या बिया आहेत त्यांच्या कापं केलं जात नाहीत. पण करणं काही चुकीचं नाही आहे, पण आमच्या भागात केलं जात नाहीत. पिकल्यानंतर जी काही प्रोसेस आहे व्हिडिओमध्ये त्यानुसार त्या गायरांचं बनवलं जातं. तर या गायरांचं हे जरी साधं सिम्पल जरी वाटत असलं, एक वेल वाटत असली, तर या वेलीची जो भला काय जो बुंदा आहे त्याचं जे खोड आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो आहे. हे बघा, हे जे तुम्ही समोर बघताय, हे जे तुम्ही समोर बघताय ना, ते आहे या वेलीचं तो बुंदा. आणि तिथून ही अशी अशी वेल ही सगळी वरती 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 गेली. हे सगळं दिसतंय ना, हे 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 सगळं, हे सगळं, ही सगळी वेल आहे. आणि ती या संपूर्ण झाडावरती, म्हणजे इथे एक 7-8-10 झाडं तरी आहेत ओढ्याच्या काट्याला, त्या सगळ्या झाडांच्यावरती त्याचं थोडक्यात जंगल झालं आहे, आच्छादन झालं आहे त्याच्यावरती. ही आहेत या झाडाची पानं, हे तुम्ही बघू शकताय. आणि एखादं वेल तुम्हाला मी दाखवतो, त्याचं जे खोड आहे ते, हे बघा, हे दिसतं आहे. तर हे आहे त्याचं ते खोड, हां आलं खाली, हे त्याचं खोड. हे अशा पद्धतीनं आहे वेल ही, आणि त्याच्या ही असलेली अशी शेंग. ही शेंग जी आहे ती पिकल्यानंतर आपोआपच खाली पडते आणि मग त्या शेंगा गोळ्या केल्या जातात आणि साठवणीसाठी ठेवल्या जातात. मग वर्षातून एकदा दोनदा याचं जी कापं म्हणतो आहे ती गावाकडं पूर्वी केली जायची, आत्ता ते मुळं करत नाहीत. कारण आम्हीच जवळपास 10-15 वर्षानंतर खाल्ले घरामध्ये, कारण ही खूप लेंथी प्रोसेस आहे. तुम्ही प्रोसेस पाहिली असेल, जवळपास 1.5-2 दिवस याच्यासाठी वेळ जातो आहे आणि एवढं वेळ कोण खर्च करत नाही. पण हे करायला पाहिजे मुळात. ह्या काही अशा खाद्य परंपरा आहेत ज्या विलुप्त होत चालल्या आहेत आणि याची कुठेतरी जपवणूक होण्यासाठीच हे चॅनल आहे. याच्यावरती तुम्हाला अत्यंत जुन्या ज्या काही आता विलुप्त होणार आहेत किंवा दुर्मिळ झाल्यात किंवा त्यांची आता माहिती खूप कमी आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य असणं देखील खूप गरजेचं आहे. सहकार्य म्हणजे काय तर या व्हिडिओला लाईक करा आणि मी खूप विनंती करेन त्यासाठी की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला मोटिवेशन मिळतं, सोबत या व्हिडिओची रीच देखील वाढते, या चॅनलची रीच वाढते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील इथून पुढे. तर वाळल्यानंतर हे असं होतं आणि मग त्यातून हे ह्या गायरा ज्या आहेत त्या सेपरेट होतात. हे असं पॅक असतं आणि मग ते सेपरेट होतात आणि इथं अशा त्या आपल्याला गायरा भेटतात. जर हे वाकडं नसतं, हे जर सरळ असतं, तर कदाचित माझ्या उंचीचं बसलं असतं. हे 5.5-6 फुटाच्या आसपास, 5.5 फूट ॲव्हरेजमध्ये. तर या शेंगेलाच गारदाळ असं म्हणतात आणि हे सगळं वाळतं. वाळल्यानंतर याच्यातल्या हे सेपरेट करायचं आणि आत त्याच्या गायरा आपल्याला भेटतात आणि या गायरांपासूनच कापं केलं जातात. आणि आम्ही जे कापं केलं होतं ते जवळपास 50-55 गायरांचं कापं होतं आणि एकाच ह्याच्यात जवळपास एवढ्या गायरा मिळाल्या. त्यामुळं इंटरेस्टिंग आहे या काही गोष्टी गावाकडच्या. तर पुन्हा एकदा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू अशाच एका जुन्या गावाकडच्या वेगवेगळ्या पद्धतींसह. तर बघत रहा द महाविजय.